मला भूक लागली आहे. प्रोफेसर आताच पे स्लिप मिळाली आहे. प्रोफेसर, नवीन ऑफिस मधला हा माझा पहिला पगार आहे. तुझं अभिनंदन सुपंडी. अरे हे काय, त्यांनी माझ्या पगारातला काही भाग कापून घेतलाय, ते सुद्धा आयटेक्स साठी. हा काय प्रकार आहे. आण बघू दे. हा आयटेक्स नाहीये सुपंडी, हा इन्कम टॅक्स आहे. आता तुझा पगार 5 लाखांपेक्षा जास्त असल्यामुळे तुला तुझ्या उत्पन्नाचा छोटासा हिस्सा कर म्हणून सरकारला द्यावा लागेल. सरकारला द्यायचा? पण का? सरकारने माझ्यासाठी काय केलंय? ते खूप काही करतात सुपंडी. ते रस्ते बांधतात, हॉस्पिटल्स आणि शाळा सुद्धा. सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था करतात, त्याचप्रमाणे पाणी, गॅस आणि विजेची सोय सुद्धा. ते सार्वजनिक मालमत्तेची देखभाल करतात, जसं की उद्यान, मोठमोठे पूल, संग्रहालय आणि इतर वस्तू. ते अशा अनेक योजना राबवतात ज्यामुळे आपलं दैनंदिन जीवन सोपं होतं. हो की नाही? मान्य आहे, पण तरीही खूप जास्त पैसे कापलेत. आता माझ्यासाठी खूपच कमी पैसे उरलेत. हे बघ, सरकारने आतापर्यंत बऱ्याच योजना सुरू केलेल्या आहेत ज्यातून आपण कर कपात वाचवू शकतो. अशीच एक योजना आहे ELSS किंवा इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम. ELSS म्हणजे नक्की काय? सोप्या शब्दात, हा एक असा म्युच्युअल फंड आहे जो आपल्याला कर वाचवायला मदत करतो. आयकर कायद्याच्या ATC या तरतुदीखाली या कायद्यानुसार तुम्ही दरवर्षी 1.5 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता आणि त्या रकमेवरचा इन्कम टॅक्स वाचवू शकता. अरे वा, ही खूपच चांगली योजना आहे. अगदी बरोबर. पण ELSS चे फायदे कर वाचवण्यापुरतेच मर्यादित नाही आहेत. हे बघ, ELSS मध्ये आपले पैसे कमीत कमी 3 वर्ष बाजारात गुंतवावे लागतात. अच्छा, मग? याचाच अर्थ तुमचा म्युच्युअल फंड मॅनेजर पैसे दीर्घ काळासाठी गुंतवण्याच्या दृष्टीने विचार करू शकतो, ज्यामुळे तुझ्या गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे तू फक्त कर वाचवणार नाहीस, तर पुढे भविष्यासाठी पैशांची तरतूद सुद्धा करू शकशील. मुळात तू एका दगडात 2 पक्षी मारू शकशील. हे तर खूपच चांगली युक्ती आहे प्रोफेसर. मी उद्या श्रीमान बिजलींकडे जाऊन ELSS स्कीम मध्ये पैसे गुंतवण्याविषयी बोलतो. पण प्रोफेसर. बोल सुपंडी. पण प्रोफेसर, त्यांनी एकही पक्षी नाही मारला तर बरं होईल. आपण कर वाचवण्यासोबत त्या पक्ष्यांना सुद्धा वाचवू शकलो तर. तू पण ना सुपंडी. KYC दस्तऐवजांची आवश्यकता आणि पत्ता, दूरध्वनी क्रमांक, बँकेचा तपशील वगैरेत बदल करण्याच्या पद्धतीविषयी अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या www.tatamutualfund.com/investor-education. कृपया फक्त नोंदणीकृत म्युच्युअल फंडाबरोबर व्यवहार करा, ज्यांच्या तपशिलाची सेबीच्या वेबसाईटवर intermediaries/market-infrastructure-institutions अंतर्गत पडताळणी करता येते. टाटा म्युच्युअल फंडासंबंधी सर्व तक्रारी service@tataamc.com येथे पाठवाव्यात किंवा www.scores.gov.in सेबी स्कोर्स पोर्टल येथे भेट द्यावी. एकल धारणा असलेल्या सर्व व्यक्तिगत स्वरूपाच्या फोलिओसाठी नामांकन करणे योग्य आहे, कारण त्यामुळे ट्रान्समिशन प्रक्रिया सुलभ होते. हे संप्रेषण टाटा म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकदार शिक्षण आणि जाणीव जागृती उपक्रमाचा भाग आहे. म्युच्युअल फंड हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. योजनेशी संबंधित सगळी कागदपत्रे नीट वाचून घ्या.